वनकुसवडेच्या लगतच गाव मरड. हे गाव काही मीटर अंतरावरती आहे. इथल्या एका माणसावरती चक्क एक नाही, दोन नाही, तीन अस्वलांनी एकाच माणसावरती हल्ला केला होता. आणि बाबा, तुम्ही आता एक सांगितलं की मरडच्या इथं तुम्ही उदाहरण दिलं, तुम्ही तीन अस्वलांनी एका माणसाला खाल्ला की त्याला फोडला त्याला. सांगता का जरा ते? सांगू की एका माणसाला अस्वलांनी पकडलं, तीन अस्वली. पण तो तीन अस्वली म्हणजे शेवटी त्याच्याकडे काहीतरी मोबाईल होता. हा, तो पाठदिने त्याचा हात मोबाईल पडला, त्याला लाईट दिसली की पळतात बरं का. उजेड दिसला ना, अस्वल जर अंगावर आली कधी तो उजेड दिसला ना तर ती थांबत आहे. मग ती सोडून गेलेत ना, तर त्याला खलास बी केला असता. तो जवळजवळ सिव्हिलला 2 महिने होता, सिव्हिल सातारा. तिथे ती जी नळी तोडलेली आहे, ती नळी स्टीलची टाकलेली आहे, त्याचं ना पायाला पायाला. अशी परिस्थिती आहे म्हणजे आता रानात जाणं सुद्धा भीतीच आहे. बरोबर. आणि जगणं म्हणजे इकडच्या लोकांचं, आमच्या टेवणीच्या पान लोकातल्या लोकांची फार अवघड इच्छित होता. नमस्कार मित्रांनो, सिनेमॅटिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे गाव निवडलेलं आहे त्या गावाचं नाव म्हणजे वनकुसवडे. हे गाव साताऱ्याच्या आणि पाटण तालुक्याच्या अगदी मधोमध वसलेलं आहे. आणि याचप्रमाणे या गावामध्ये मराठी चित्रपटाचे चित्रीकरण देखील झालेलं आहे, ज्याचं नाव आहे वळू. तर आज आपण हेच गाव एक्सप्लोर करणार आहोत. हे गाव मेन सातारा सिटीपासून जास्तीत जास्त 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये जिवंत झरे आहेत, जे की 12 महिने वाहत असतात. आणि ह्या झऱ्यांच्या पाण्यावरती देखील इथे शेती केली जाते. तर आज आपण हेच गाव पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 60 ते 65 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आम्ही वनकुसवड्याच्या गावाच्या कमानीपाशी पोहोचलो. तसं पाहायला गेलं तर ह्या गावाचे क्षेत्रफळ बाकीच्या गावाच्या तुलनेने खूप जास्त आहे. गावाच्या कमानीपासून आत प्रवेश केल्यानंतर आम्ही गावकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. नंतर आम्हाला समजले की आमच्याशी बोलायला कोणीच नव्हतं. मग आम्ही तिथल्या उपसरपंचाची गाठ घेतली आणि त्यांची बोलायला सुरुवात केली. तिथूनच आमच्या व्हिडिओची मेन सुरुवात झाली. तसं पाहायला गेलं तर या गावामध्ये खूप प्रमाणामध्ये अडचणी आहेत. दवाखाना नाही. इथं दवाखाना असला त्यावेळेला आम्ही असं सांगितलं की दवाखान्यात आमच्या एक डॉक्टर आणि एक सिस्टर कायम असली पाहिजे. पण ते कधीतरी अजून मधून येतात, एक दोन दिवशी आणि जातात. तशी भेडोबाबाची फार गैरसोय रस्त्याच्या अगोदर परिस्थिती अशी होती, सरपटो घरोघर पाहता. त्यांना आम्ही जर प्रयत्न करायचं म्हटलं ना तर 35 किलोमीटर हे आमचं कामटाचं डालगं असतं, त्याला दोन बाजूला बांबू बांधायचं आणि त्याच्यात बसवायचं आणि ते दवाखाने न्यायचं. आम्ही न्यायच्या उद्देशाने न्यायचो, परंतु काही काही माणसं वापरून आता संपल्याच्यानंतर आम्ही परत आलो, त्याला काय वाटलं सोडून दिले नाही, झाला उपचार झाला. असे संपूर्ण
त्यांची म्हणजे आम्ही बरेचसे म्हणजे ह्या दोन उद्योगांची आमची फार मोठी अडचण होती. दूध उत्पादन करायचं म्हटलं तरी बिबट्या आणि पट्टरी वाघांची भीती. त्या जनावरांच्या अडचणी आपल्या क्रांतीच प्राण्यांच्या अडचणीमुळं ते आम्हाला काय करू शकत. आता ह्या वर्षाला आम्ही 5,000-10,000 शेळी घेतली, तिची एक दोन करडं झाली आणि ते वाघानं नेले म्हणजे सगळेच गेले, भांडवलच गेले. म्हणजे आम्ही आमचं जगणं फार म्हणजे अवघड परिस्थितीत झाली. एक तर शेतीतनं पीक मिळणार, उत्पन्न काहीच नाही. आता गाय म्हशी घेतलं तरी गाय म्हशीनं सुद्धा त्या जनावरांची भीती आहे. बरोबर. शेळी घेतली तरी पण जनावरांची भीती आहे. बरोबर. म्हणजे आमचं जीवन जगणं आता फार अवघड झालेलं आहे दुर्गम भागातल्या लोकांचं. कारण कुठल्याही पद्धतीने जरी गेलं पूर्वी एवढी जनावर नव्हती. बरोबर. आणि जनावरांवरती नियंत्रण नव्हतं. आता रानटी प्राण्यावर शासनाचे फार मोठं आहे. बरोबर. परंतु माणसावरती लक्ष कमी हे म्हणायला वाव वाटत नाही. बरोबर. कारण माणसं जरी उपाशी मिळली तरी चालून पण रानटी प्राणी जगले पाहिजे. शेती करायचं म्हटलं तरी रानगवे रानडुक्कर मोर ह्यांची भीती. शेती केली तरी बी बियाण्यांची नासधूस होते. नक्की जगायचं तरी कसं. शेती करायचं म्हटलं शेती आम्ही करतो, मेहनती लोक आहे, परंतु आम्हाला त्या शेतीचं समाधानकारक पीक मिळत नाही. कारण रानटी प्राण्यांच्या मुळ आहे, मोर आहेत, आसवले आहेत, माकडं वांढरं, परत गवं हे उभीच पिकं खाऊन देतात. म्हणजे शेती तरी करून शेती फायदा काय.